नमस्कार. महाराष्ट्र ही सहकाराची भूमी आहे आणि या भूमीमध्ये सहकार खऱ्या अर्थाने रुजला, वाढला आणि या सहकाराच्या माध्यमातून कोर गरिबांना, सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत जर आपण बघितलं तर सहकाराची खूप मोठी परंपरा आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये दूध संघ असतात, त्यामध्ये साखर कारखाने असतात, त्यामध्ये सहकारी सोसायट्या असतात. अशाच प्रकारच्या एका सहकाराचं उत्तम उदाहरण असलेल्या एका संस्थेमध्ये आत्ता आम्ही आहोत आणि या संस्थेचं नाव आहे कळवा मध्यवर्ती सहकारी संस्थेचा सहकार बाजार. आकडेवारीमध्ये जर बोलायचं झालं तर साधारणपणे 75 वर्षापूर्वी म्हणजे 1945 या संस्थेची सुरुवात झाली. यंदा या संस्थेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षामध्ये या संस्थेने तब्बल 35 कोटी रुपयांची उलाढाल केलेली आहे. मित्रांनो, 35 कोटी रुपये म्हणजे खूप मोठी उलाढाल असते. सहकार क्षेत्रामध्ये ज्यावेळेस ह्या 35 कोटींची उलाढाल ज्याला बोलली जाते हे फक्त या क्षेत्रात जे काम करतात त्यांना समजू शकतं आणि या माध्यमातून कळवा, खारेगाव आणि इतरही परिसरातल्या हजारो नागरिकांना याचा फायदा होतो. 75व्या वर्षानिमित्त अमृत महोत्सवाचा एक कार्यक्रम 12 तारखेला आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता माझ्याबरोबर आहेत संस्थेचे अध्यक्ष श्री नारायणरावजी गावण. गावणसाहेब, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. आत्ता जी काही मी आकडेवारी सांगितलेली आहे ही कुठल्याही संस्था चालकाला, संस्था प्रमुखाला अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारची ही सगळी आकडेवारी आहे. 75 वर्षामध्ये आपली संस्था पदार्पण करते आहे, काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? या 75 वर्षात त्या संस्थेचा अनेक नागरिकांना फायदा झाला. या संस्थेचा उद्देश एकच आम्ही ठरवलेला आहे की ग्राहकांना स्वच्छ, निर्भर आणि कमी दरात मालाचा पुरवठा झाला पाहिजे. आणि ह्या पुरवठा करत असताना आम्ही एक इथल्या गावातला जेव्हा सर्वेच केला, जिथे जिथे आमच्या संस्था आहेत तिथे सर्वे केल्यानंतर असं आमच्याला निरसन आलं की जिथे आमच्या संस्था आहेत तिथे भावावर नियंत्रण ठेवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. एक्झॅक्टली, ज्यावेळेस एखादी संस्था कमी रेट्समध्ये काही माल उपलब्ध करून देत असते त्यावेळेस फक्त त्या संस्थेच्या माध्यमातून जो माल उपलब्ध करून दिला जातो त्याच्यावर नव्हे तर त्या संपूर्ण मार्केटवर त्याचा परिणाम होत असतो. माझ्या मते सोसायटी म्हणजे अगदी 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी कळवत राहायचो त्यावेळेस सोसायटीमधनं अनेक वस्तू आम्ही सुद्धा घेऊन यायचो. तर मला सांगा की कळवं आणि परिसराच्या मार्केटचे रेट हे सोसायटीच्या रेटमधनं ठरतात का? अगदी तसंच ते आहे. तर का जर प्रायव्हेट ऑपरेटरने आमच्यापेक्षा जास्त रेट लावले तर लोक त्यांच्याकडे जायला मागत नसतात, हे कॉम्पिटिशन आहे. पण ठीक आहे, आम्ही जर 10% मार्जिन घेत असू तर त्यांचं मार्जिन जर 30% असेल तर ते 20% येतात, हा फरक पडतो. साधारणपणे 75 वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन झाली, त्यावेळेसचे पार्ले म्हणून ह्या पाले म्हणून ग्रस्त होते त्यांनी आणि एकंदर 12 जणांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. कशा पद्धतीची स्थापना झाली दुसरी? एक साधारण मागचा इतिहास पाहिलं तर असं लक्षात येतं की तेव्हा रेशन दुकानं चालायची आणि शासनाने तेव्हा रेशन दुकानं दिली. त्या रेशन दुकानात तेव्हा म्हणजे एक जर पाहिलं तर मला तर वाटतोय की या संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव संस्था अशी असेल की ती स्वतंत्रपूर्व काळात रजिस्टर झाली. त्या लोकांनी ती 12 मे 1945 स्थापन केली. सगळ्या जातीचे लोक होते आणि त्यांचे विचार एवढे चांगले होते की 5 वर्षातच त्यांनी संस्थेची स्वतःची जागा आणि इमारत खरेदी केली तेव्हा 1950 साली. आज ती जागा त्यांनी खरेदी केल्यानंतर मग पाटील साहेब झाले किंवा आमचा सगळा गोतावाट, आमचे मित्र परिवार इथे सहकारामध्ये काम करणारे, त्यांना एक बसण्याचं आणि राहण्याचं ठिकाण झालं. ओके. आणि त्या ठिकाणातून ज्या काही चर्चा घडल्या, ज्या काही घडल्या त्याच्यातूनच सगळं हे उत्पन्न झालं. आज संस्था जी मोठी झाली किंवा बँक झाली ते त्याच जागेतून उत्पन्न झालं असं मला वाटतं. सांगायचं झालं तर 35 कोटी रुपयांची उलाढाल, मग अशी मी ज्या पद्धतीने म्हटलं 35 कोटीची उलाढाल करत असताना संस्थेच्या प्रॉपर्टीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज आम्ही जिथे बसलेलो आहे ही संस्थेची 4 मजली इमारत आहे. सर, कुठलीही संस्था ज्यावेळेस मोठी होते तिच्या अशा पद्धतीच्या छान वास्तू निर्माण होतात. आज या संस्थेचे तुम्ही प्रमुख आहात, कसं वाटतंय? मला खूप अभिमान वाटतं. कारण काय, मी 92 चेअरमन झालो या संस्थेचा. तेव्हा असं काय नव्हतं, एक इथे एक मजली बिल्डिंग होती आणि जागेचा पण प्रॉब्लम होता. ही जागा ही गावठाण शासनाची जागा होती. पण मी चेअरमन झाल्यानंतर
ते सगळं बघितलं तर नवीन बिल्डिंग बांधायला गेलो का ती बिल्डिंग मोडकळीसाठी होती. तेव्हा असं समजलं की ही जागा संस्थेची नाही, शासनाची आहे. आणि ती संस्थेच्या नावाकरणं मी त्याच्यासाठी 8 ते 9 वर्ष झगडलो. 8-9 वर्षात ती जागा सोसायटीच्या नावावर झाल्यानंतर ही बिल्डिंग बनली. पण ह्या सगळ्या अशा 4 बिल्डिंग आमच्या आहेत. आम्ही नेहरूला बिल्डिंग बनली, नेहरूला सिडकोकडून जागा घेऊन बिल्डिंग बनली, ती 2 मजले आहे. ऐरोलीला 3 मजली बिल्डिंग बनली, ती पण सिडकोकडून जागा घेऊन बिल्डिंग बनली. तिथे आमचं एक दुकान आहे. आणि आता 4थी इमारत आम्ही काळात बांधतोय मेडिकल स्टोअरसाठी, 6 मजली बिल्डिंग असेल. अशा स्वतःच्या 4 इमारती ह्या स्वतःच्या आहेत. बरोबर. एक साधारणपणे अन्नाची टंचाई होती, खूप सारे प्रॉब्लेम होते, त्यातनं ही सगळी संस्था निर्माण झाली. ते जे 12 सदस्य होते ज्यांनी खरोखर स्वतःला त्यांनी याच्यासाठी झटले होते, त्या लोकांनी ही सगळी संस्था निर्माण केली. त्यानंतर गोपाळराव पाटील, गोपीनाथ पाटील अशासारख्या अनेक मान्यवरांनी या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं. नारायण गावंड स्वतः गेल्या जवळपास 27 वर्षांपासून या संस्थेचे चेअरमन आहेत. सर सांगा की या सगळ्या काळामध्ये अनेक अडचणीसुद्धा तुम्हाला आल्या असतील, काही विरोध झाले असतील, त्याविषयी सांगा. हो, झाले. अडचणी तर खूपच झाल्या. म्हणजे ज्या जेव्हा ही इमारत, या इमारत मांडण्यासाठी किंवा या जागेसाठी एवढ्या हे आलं, तर माझे सहकारी असे म्हणायचे की आपण हे सोडून देऊया, हे कशाला कोणाच्या हजी हजीने पाय धरत बसायचं, अक्षरशः रडलोय काही ठिकाणी या जागेसाठी. पण काय कोणाला त्याची परवा नव्हती की हा कोण कशासाठी करतात, त्याच्यात काय आमचा एक नाही पैशाचा स्वार्थ नाही. ही बिल्डिंग बांधली तर आमची स्वतःच्या बिल्डिंग होती, आम्ही 5 लोकांच्या बिल्डिंग होती, ते 1100 रुपयाने दिलं. पण ही बिल्डिंग मी 1050 बांधली. सेम महिन्यात सेम याच्यात. आणि हा संपूर्ण स्लॅब आहे, 6 इंची भरलेला आहे. आमचा स्लॅब 1100 रुपयाने 4.5 इंची भरलेला आहे. बरोबर आहे. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा येतोय, कुठेही जाऊ नका. या संस्थेच्या संदर्भातल्या आणखीही काही महत्वाच्या जानकारीच आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. देवगड हापूस हा प्रत्येकाला मिळावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कारण प्रत्येकाला इच्छा असणारच की आपल्याला प्रॉपर देवगडचा आंबा मिळावा. पण त्याच्यात फसवणूक होऊ नये म्हणून मी काही गोष्टी आपल्याला सांगतो. तर सर्वसाधारण हातात आंबा घेतल्यानंतर देवगड हापूस थोडासा लंबाकृती आणि गोल असा लागेल. हातात घेतल्यानंतर त्याच्यावर जर टच केला तर त्याची साल आपल्या हाताला पातळ लागली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आंबा घेताना देठामध्ये तो फ्लॅट असला पाहिजे किंवा खोलगट भाग दिसला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो आंबा पाहायचा देठात. हे आम्ही मुद्दाम आमच्या दुकानावर घोषवाक्य लिहितो. हे घोषवाक्य कोणीच लिहू शकत नाही, कारण बाजारात जास्तीत जास्त कोवळा माल काढला जातो रेटसाठी. आणि मग तो पिकल्यानंतर तुम्हाला पपईसारखा किंवा काही ना आंबट अशा टाईपचा लागतो. त्यामुळे हा आंबा प्रॉपर देवगड कापल्यानंतर आतून केशरी कलर, सालापर्यंत केशरी कलर दिसला पाहिजे, तर तो देवगड हापूस आहे. मुळव्यात म्हटलं की प्रचंड वेदनादायक ऑपरेशन डोळ्यासमोर येतं आणि मग रुग्ण उपचारासाठी टाळाटाळ सुरू करतात. मात्र डॉक्टर विवेक लोळगे यांनी स्वतः संशोधन करून तयार केलेली क्षारसूत्रचिकित्सा रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. विविध आयुर्वेदिक औषधांनी तयार केलेल्या औषधी दोऱ्याचं क्षारसूत्रचिकित्सेत सूत्रबंधन करण्यात येतं. या चिकित्सेत रुग्णांना ऍडमिट होण्याची गरज नसते, पूर्णपणे पेनलेस अशा प्रकारची ही प्रक्रिया असते. रक्त जात नाही, शौचावरील नियंत्रण जात नाही, मुख्य म्हणजे पुनरुद्भव होत नाही आणि रुग्ण अगदी दुसऱ्या दिवशीपासून आपली नित्यनेमाची कामं करू शकतो. डॉक्टर विवेक लोळगे यांनी गेल्या 35 वर्षात 45,000 वरती शस्त्रक्रिया केल्या आहेत. ठाणे शहरातील 5 पाखडी आणि कासरवडोली येथे त्यांचे कलासिद्धी हे सुसज्ज रुग्णालय आहे. त्यात अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, पेशंटसाठी सुसज्ज अशा प्रकारच्या रूम्स, जखमा लवकर भरून येण्यासाठी ओझोन रूम, मेडिकल शॉप अशा सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत. डॉक्टर लीनता विवेक लोळगे यांच्या निगराणीखाली इथे प्रत्येक पेशंटला रुग्णसेवा दिली जाते. डॉक्टर विवेक लोळगे हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ठाण्याच्या सहसचिव पदावर कार्यरत आहेत. ठाणे पोलीस हॉस्पिटलच्या आयुर्वेदिक विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ठाणे गौरव पुरस्काराने ठाणे महानगरपालिकेने त्यांना सन्मानित केलं आहे.
मुळव्यात भगंदर या क्षेत्रातील कलासिद्धी हॉस्पिटल हे सर्वात मोठं हॉस्पिटल असल्याचं डॉक्टर विवेक लोळगे अभिमानाने सांगतात. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Ali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% sa maha sale. Ithe mirel ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Break nantar punha ekda aapla swagat. ज्या पद्धतीने मगाशी आपण बोलत होतो की 35 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झालेली आहे, हजारो नागरिकांना याचा फायदा होतोय, संस्थेच्या 6 पेक्षा जास्त इमारती आज तयार झालेल्या आहेत, असेट्स तयार झालेली आहे. ज्यावेळेस बॅलन्स शीट साईडला असेट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असतात, त्यावेळेस ती बॅलन्स शीट ही रिस्पेक्टेबल बॅलन्स शीट असते. सर सांगा, एकीकडे तुम्ही हे सगळं सांगत आहात 35 कोटी रुपयांचा टर्न ओव्हर आहे, एवढ्या मोठ्या इमारती आहेत, सगळ्या गोष्टी आहे, एवढी मोठी ग्राहक संख्या आहे, हे होत असताना सहकारामध्ये तुम्ही यशस्वी होत असताना अनेक संस्था आपल्याला बंद पडताना दिसतात, अनेक संस्था आपल्याला अक्षरशः चांगल्या चांगल्या मोठमोठ्या संस्था या त्यांचा कारभार बंद पडल्याचं चित्र बघायला मिळतं. काय सांगाल, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? फरक एवढाच आहे की मी स्वतः किंवा माझे काही सहकारी काम करतात हे या संस्था या पद्धतीने करतात. जसं आपण घर चढवतो तर घर चढवताना आपलं उत्पन्न किती आहे आणि त्याच्यात खर्च किती करायचं आणि किती बॅलन्स ठेवायचं, हा जसं आपण आपलं कुटुंब चालवतो त्या पद्धतीने जर संस्था चालवली तर संस्था कुठल्याही पद्धतीची लॉस जाऊ शकत नाही, ती प्रॉफिट यायला पाहिजे. तर का मी हे डोक्यात हे माझ्या मी आणलं की जर हे प्रायव्हेट व्यापारी एक छोट्याशा रूममध्ये दुकान चालू करतात, मागे त्यांचा संसार असतो, समोर दुकान असतो आणि आस्ते 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 ते मोठे होत त्यांचे 2 BHK आणि 400-500 स्क्वेअर फुटाचं त्यांचं दुकान होतो, मग आपल्याच कोऑपरेटिव्ह संस्था असं का वाढत नाही, त्याला कारण काय? तर कुठेतरी आपण चुकतो का? तर माझ्या नॉलेजप्रमाणे किंवा मला जे समजायचं मला असं वाटतं की ही जरी संस्था मी एवढी मोठी करू शकतो तर इतरसुद्धा कोऑपरेटिव्ह संस्था का मोठ्या होऊ नयेत, मग कुठेतरी चुकतं का त्यांचं? आणि चुकत असेल तर दुसऱ्याकडून शिकायला हा आपला लाजण्याचा किंवा युगोचा प्रश्न येत नाही. आता आम्हाला वाटलं आमच्यापेक्षा लहान कुठलं जरी संस्था असेल की कुठलं चांगलं कार्य असेल तर आम्ही त्यांना जाऊन भेटतो, तुम्ही कशा पद्धतीने करताय हे जर ठेवलं तर एक कॉपरेटिव्ह मुंबई लाज जाऊ शकत नाही. शेवटचा प्रश्न सर, संस्थेचं मिशन काय आता यापुढे? आता आम्ही आमच्या या संस्थेला अनेक ठिकाणी डिमांड आहे, मागणी ठाण्यात आहे, उमऱ्यात आहे, तिकडे भाईंदरला आहे, बालकुम आहे, दिवा तिकडे त्या साईडला आहे, कारण दिव्याचे लोक तर तिकडचे लोक आमच्याकडे कल्याणपासून इथे धान्य घेण्यासाठी येतात. बरोबर. आता हा आमचं हे आहे की आपण तिकडे शाखा ओपन करायच्या का? येस. हा, आमचे विचार आहे, पण आता काय झालं पाहिजे, जागेचे रेंट एवढे झालेत त्याच्यामुळे ते न परवडण्यासारखी गोष्ट झालेली आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी सर हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणे वेळेचा कन्स्टंट माझ्याकडे असतो, पण तरीही ही जी संस्था आहे ही संस्था या सगळ्या आय थिंक एक पॅन सगळ्या संस्थेच्या चालकांवर सुद्धा करावा, इथे आहेत आत्ता या ठिकाणी उभे तुम्ही सुद्धा अगदी 1-1 मिनिटामध्ये संस्थेच्या विषयी बोलत तरी चालेल. मी ह्या संस्थेत 1972 साली कामाला लागलो होतो, नंतर मी दुसरीकडे गेलो, पण 15 वर्ष मी सतत डायरेक्टर आहे इथे आणि या संस्थेची अशीच पुढे भरभराट हो अशी माझी इच्छा. मी या संस्थेमध्ये 1992 पासून काम करत आहे आणि या काम करत असताना मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की सबंध महाराष्ट्रामध्ये 1917-18 साली या संस्थेला
भूषण महाराष्ट्र शासनाने सहकार भूषण म्हणून पदवी दिली आणि ती पदवी याच्यासाठी दिली की तुम्ही अगोदर तुम्हाला हे मिळायला पाहिजे होतं परंतु ते मिळालं नाही पण आता त्यांना मिळालेलं आहे. ही संस्था अजूनही सुवर्ण महोत्सव करून हिरक महोत्सवाकडे जावी आणि हे काम आजपर्यंत ज्यांनी केलं जे नारायण या संस्थेचे चेअरमन नारायणजी गावंड यांना याच काळामध्ये 2018 साली सहकार भूषण म्हणून ठाणे महानगर पालिकेने त्यांना भूषण सहकार गौरव भूषण ही पदवी दिली आणि त्यांचा मान राखला. ही संस्था पुढे हिरक महोत्सवाकडे वाटचाल करू अशी अपेक्षा करून मी या संस्थेमध्ये गेले तीन वर्षापासून आहे. मी तिसऱ्या वर्षामध्ये चाललो आहे पण मी जिथपर्यंत ज्यापासून इथे आलेलं आहे पण मी ही संस्था बघितली तर खूप कडक आणि पुरे भारतामध्ये एक नंबर आहे, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक नंबर आहे. ना या संस्थेला भूषण पण पत्र भेटलेलं आहे आणि आमचे नारायणजी गावंड जे आहे त्याच्यावरती म्हणजे असे एक एक याचा लक्ष आहे त्याच्यावरती पुरा एम्प्लॉईजवरती पण सर्ववरती लक्ष आहे. मी 1966 संस्थेशी संबंधित आहे तर संस्था मोठी व्हायला कारण म्हणजे एकच आहे की राजकारण इथं नाही आहे. राजकारणी लोक एकत्रित आले की सहकारी संस्था बुडलीच म्हणून समजायचं. त्यामुळं आमच्याकडे अजिबात राजकारण चालत नाही. तर या संस्थेची जी काही प्रगती झालेली आहे त्या प्रगतीकडे बघून महानगरपालिकेने नारायण गावंड साहेबांना ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. काय सांगाल सर तुमच्या कार्याची पावती ही? हो अर्थातच असं मी समजेल कारण का ठाणे गौरव पुरस्कार मिळण्यासाठी मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत पण माझे काही सहकारी असतील किंवा कॉर्पोरेशनला असं वाटलं असेल की गावंड साहेबांना हे पुरस्कार द्यावं आणि तो दिला त्याबद्दल मी त्यांचे कॉर्पोरेशनचे आणि तिथल्या ठाण्यातील नागरिकांचा आभार मानतो. तर या संस्थेची थोडक्यात परिचय करून देण्याचा हा माझा प्रयत्न होता. 75 वर्ष ज्यावेळेस एखाद्या संस्थेला पूर्ण होतात ना तर त्यावेळेस त्या संस्थेचं फाउंडेशन पाया हा तितका पक्का असतो आणि त्याच्यामुळेच आपण बऱ्याचदा बघतो एखादा बिझनेस हा नेक्स्ट जनरेशनकडे पोचत नाही. इथे अख्खी संस्था जवळपास 4 पिढ्यांच्या हातातून 5व्या पिढीकडे आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण निश्चितपणे म्हणू शकतो की जोपर्यंत फाउंडेशन पाया जोपर्यंत स्ट्रॉंग असत नाही तोपर्यंत अशा प्रकारची संस्था एवढ्या मोठमोठे पल्ले गाठू शकत नाही. सर तुम्ही आमच्याशी बोललात, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा,
आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1।